छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वाधिक वास्तव्य केलेला किल्ला म्हणजेच किल्ले राजगड. याच राजगडाच्या पायथ्याला पाल हे असलेलं गाव. पाल हे गाव सध्या चर्चेत आलंय ते उत्खननामुळे. शिवपट्टण वाड्याचे काही अवशेष सापडलेत. त्याचबरोबर सईबाईंची समाधी स्थळाजवळही काही विशेष अवशेष सापडलेत. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने जाण्यास पर्यटकांना आणि नागरिकांना प्रतिबंधात्मक केलंय. छत्रपती शिवरायांचे वास्तव्य शिवपट्टण वाड्यात अनेक वर्ष होते. राजगडाप्रमाणे इथे कचेरीही होती. इथं आपण ज्या जागी उभारलो या जागी पूर्वी शिवाजी महाराजांचा राजवाडा होता असं जुनी जाणकार मंडळी सांगत होती. आणि त्या अनुषंगानं मग खरंच इथं राजवाड्याचे काही अवशेष होते का म्हणून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली इथं उत्खनन सुरू झालं. आणि ह्या उत्खननामध्ये बरेचसे राजवाड्याचे अवशेष इथं दिसले आहेत आपल्याला. बघितलं तर मोठे मोठे दगड, भिंत, त्याची प्लिंथ, परत त्याचं कच्च्या विटांचं फ्लोरिंग मिळालेलं आहे किंवा आणखी काही स्ट्रक्चर मिळाले आहेत. जुन्या काळातली काही नाणी मिळालेली आहेत. म्हणजेच जे काही सांगितलं जात होतं की इथं महाराज वास्तव्य होतं, राजवाडा होता, तर त्याला पुष्टी मिळते. बरेचसे अवशेष समोर येत आहेत आणि जसं जसं उत्खनन आणखी पुढं पुढं होत जाईल तसं बराचसा त्यातून नवीन काही इतिहास समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी आता प्रतिबंधक क्षेत्र सुद्धा हो, जसं आता इथं उत्खनन होतंय आणि काही स्ट्रक्चर मिळते, राजवाड्याचे अवशेष मिळतात, जुन्या काळातली काही नाणीही मिळतात, तर त्या अनुषंगानं कुठलाही उपद्रव होऊ नये म्हणून एक सुरक्षेचा भाग म्हणून आपण हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे आणि पर्यटकांना या ठिकाणी येण्यापासून मज्जाव केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्ववंदनीय लोककल्याणकारी कार्याचा अनमोल ठेवा, स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडाच्या पायथ्याला शिवापट्टण या ठिकाणी उजळत आलं आहे. शिवापट्टण म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेले आधुनिक, त्या काळातल्या आधुनिक तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेला वाडा. शिवपट्टण हे स्वराज्याचं एक प्रभावी केंद्र होतं. छत्रपती शिवरायांचं विश्रामगृह होतं. त्या ठिकाणी राजपरिवाराचा वास्तव्य होतं. शिवबागेत शिवाजी महाराजांनी आंबा, फणस, वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली. त्या ठिकाणी गुंजवणी नदीच्या तीरावरती मोटेने पाणी उपसून ते बागेत जायचं आणि तेच राजपरिवार असेल. शिवपट्टण मध्ये राबणारे कामगार, कारकून, पहारेकरी, मावळे या सर्वांना ते पाणी जायचं. शेती फळबागांनी फुललेला हा परिसर हा शिवपट्टण वाड्याच्या सभोवताली. शिवपट्टण हे म्हणजे त्या काळातल्या वैभवाचं साक्षी देणारं एक मोठं कसबं, स्वतंत्र गाव हे शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी वसवलं होतं. राजगड ही स्वराज्याची राजधानी 1648 ते 1673 पर्यंत छत्रपती शिवरायांचा राजपरिवारासह किल्ले राजगडावरती वास्तव्य होतं. येथूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला. राजगडावरून रायगडावर स्वराज्याची राजधानी हलवेपर्यंत स्वराज्याचा चढ उतार, छत्रपती शिवरायांच्या जीवनातल्या अनेक घटना आणि स्वराज्याचा हा डोलारा या परिसराने पाहिला. राजगडच्या पायथ्याला असणारं शिवापट्टण या संदर्भामध्ये याचा उल्लेख असणारे अनेक ऐतिहासिक दस्त कागद आज उपलब्ध आहेत. शिवरायांना भेटण्यासाठी आलेले परकीय, इंग्रज, फ्रेंच हे शिवापट्टण येथे थांबलेत असा उल्लेख आहे. शिवापट्टण येथे महाराजांच्या कारभाराची कचेरी, सैन्य दलाचं प्रशिक्षण केंद्र, राजमाता जिजाऊ, महाराणी सईबाई, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराजांचा जन्म राजगडावरती झाला, राजाराम महाराजांचं बालपण शिवापट्टण वाड्यामध्ये गेलं, अशा अनेक पाऊलखुणा या शिवापट्टण वाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उत्खननाच्या माध्यमातून त्या ठिकाणी असलेली अनेक चिरेबंदी वाड्याचे बांधकामाचे अवशेष असू पुरातत्व खात्याने ज्यावेळी 1 एकर क्षेत्रासाठी खोदकामाला सुरुवात केली, पण जसं जसं खोदकाम पुढे वाढत गेलं, सापडत गेलं, तर त्याचा विस्तार, त्याचा प्रसार हा वाढत गेला. आता जवळपास 2.5-3 एकरामध्ये खोदकाम चालू आहे.